हेडलाईन्स चे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी। धारावी पुनर्विकास प्रकल्पाविरोधामध्ये आज ठाकरे गटाचा मोर्चा, बीकेसी पथक मैदानामध्ये उद्धव ठाकरे संबोधित करणार, मोर्चाचा टीझर जारी। टीडीआर लॉबीच्या भल्यासाठी सुपारी घेऊन मोर्चा, कितीही मोर्चे काढले तरी धारावीकरांना पक्क घर देणारच, फडणवीसांची ठाकरे गटाच्या मोर्चावर टीका। नागपूरमध्ये आज भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक, लोकसभेच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळेंचं मार्गदर्शन। कळंबोलीमध्ये आज रालीचा कार्यकर्ता स्वाभिमान मेळावा, शरद पवार, जयंत पाटील, अमोल कोल्हे उपस्थित राहणार। दिशा सालियान मृत्यू प्रकरणी एसआयटी तपास सुरू, तर दुसरीकडे सुशांत सिंह प्रकरणामध्ये संशयाविरोधात लुकआउट नोटीस, नोटीस नंतर रिया चक्रवर्ती हायकोर्टात। बॉम्बस्फोटातील दोषींसोबत नाशिकचे ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांची पार्टी, नितेश राणेंचा विधानसभेत गंभीर आरोप, बडगुजर यांच्यावर कारवाईची मागणी। सुधाकर बडगुजर यांचे समर्थक आणि व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या 3 जणांची नाशिक पोलिसांकडून चौकशी, सलीम कुत्तासोबतची ओळख आणि संबंधांबाबत विचारणा। भेट झाली असेल किंवा फोटो व्हिडिओ मॉर्फ असेल, पण माझा सलीम कुत्ताशी संबंध नाही, सुधाकर बडगुजर यांनी राणेंचे आरोप फेटाळले। बॉम्बस्फोटातील दोषीसोबतच्या पार्टी प्रकरणाची एसआयटी चौकशी लावू, नितेश राणेंच्या आरोपांनंतर उपमुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। पार्टीच्या व्हिडिओमध्ये गिरीश महाजन, विक्रांत चांदवडकर, बाळासाहेब सानप आणि देवयानी फरांदेही, सुषमा अंधारेंची टीका, तर अंधारेंनी अभ्यास करून बोलावं, सानप यांचं प्रत्युत्तर। सुधाकर बडगुजरांवरील आरोपांनंतर नाशिकमध्ये ठाकरे गट आणि शिंदे गट आक्रमक, ठाकरे गटाकडून नितेश राणेंचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न, तर शिंदे गटाचंही बडगुजर यांच्या विरोधात आंदोलन। बडगुजर तर छोटा मासा, त्याच्यावर कुणाचा वरदहस्त याची चौकशी करा, विधानसभेत दादा भुसेंची मागणी। बीड जिल्ह्यातील जाळपोळ प्रकरणामध्ये 2 दिवसात एसआयटी स्थापन होणार, जयंत पाटलांच्या मागणीनंतर गृहमंत्री फडणवीसांची विधानसभेत घोषणा। शिवसेना आमदार अपात्रतेबाबत ऐतिहासिक निकाल देणार, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची अनौपचारिक चर्चेत TV9 माहिती। साताऱ्याच्या वाईतील धोम कालव्याला ओझरडेमध्ये भगदाड, लाखो लिटर पाण्याची नासाडी, पाण्यामध्ये अडकलेल्या 9 बैलांना ग्रामस्थांनी वाचवलं। संसद घुसखोरी प्रकरणानंतर कल्याण पोलीस ऍक्शन मोडवर, अहिल्याबाई चौकातील फटाके विक्रेत्यांची चौकशी सुरू। मुंबईतील 300 रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी नव्यानं काढलेल्या निविदा प्रक्रियेला स्थगिती, हायकोर्टाचा मुंबई महापालिकेला धक्का। मध्य आणि पश्चिम रेल्वेवर उद्या मेगा ब्लॉक, देखभालीच्या कामासाठी ठाणे ते कल्याण, तर माहीम ते सांताक्रूज अप आणि डाऊन मार्गावर ब्लॉक। हा पैसा आमच्या मद्यविक्री व्यवसायातील, मी हिशोब देण्यास तयार, आयकराच्या छापेमारीनंतर काँग्रेस खासदार धीरज साहूंची पहिली प्रतिक्रिया। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी।